विधानसभा निवडणुकीपूर्वी इंदापुरात महायुतीला मोठा धक्का बसलाय, कारण राष्ट्रवादीचे युवा नेते प्रवीण माने हे अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूर विधानसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राजकारणाची गणितं बदलणार असून सध्याच्या परिस्थितीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत होईल असं चित्र आहे. इंदापुरात अजित पवारांना मोठा धक्का, प्रवीण माने तुतारी फुंकणार. लोकसभेआधी प्रवीण मानेंना आपल्याकडे खेचत अजित पवारांनी डाव टाकला होता, मात्र आता विधानसभेआधी शरद पवारांनी अजित पवारांचा डाव उलटलाय. इंदापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शरद पवारांनी इंदापूर मतदारसंघातून उमेदवारीचा प्रवीण मानेंना शब्द दिल्याचं बोललं जात आहे. आता ते पक्षात येत आहेत, त्याचा आणि उमेदवारी त्या मतदारसंघातली ठरण्याचा याचा काही दूरान्वयी संबंध नाही. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून जो निवडून येण्यास सक्षम आहे त्याला आम्ही उमेदवारी देऊ, पण तेही अतिशय उमदे आणि पवारसाहेबांच्यावर अनेक वर्षाची निष्ठा असणारे नेते कार्यकर्ते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी प्रवीण माने यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती, मात्र देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांनी मिशन बारामतीसाठी इंदापुरातून डाव टाकला. फडणवीसांनी प्रवीण मानेंच्या निवासस्थानी जात चहापान घेतलं, त्यानंतर प्रवीण मानेंनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. प्रवीण माने जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे माजी बांधकाम सभापती आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना साथ देण्याचा प्रवीण मानेंचा निर्णय होता, मात्र लोकसभेआधी त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता पुन्हा शरद पवारांकडे परतण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. इंदापुरातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण माने संभाव्य उमेदवार असल्याचंही बोललं जातंय. दरम्यान इंदापुरात महायुतीला आणखी एक झटका बसण्याचीही शक्यता आहे, कारण भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी स्थानिक विकास आघाडी स्थापन करून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इंदापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्ता भरणे तिथले विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे ही जागा दत्ता भरणेंसाठी सोडली तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काय करणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर पाटील समर्थकांनी मतदारसंघात स्थानिक विकास आघाडीच्या शाखा उघडण्यास सुरुवात केल्यानं हर्षवर्धन पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत होईल असं चित्र आहे. दत्ता मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस. प्रवीण माने, शरद पवारांची राष्ट्रवादी. हर्षवर्धन पाटील, अपक्ष. काल आल्यानंतर ही गोष्ट काही लोकांनी माझ्या कानावर गोष्ट घातली. वास्तविक पाहता हे काय याला कुणी काय आम्ही कुणी काय ह्या गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या नाहीत. आणि दुसरी गोष्ट, आता निवडणुका जवळ आल्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याचा आता काही ना काहीतरी राजकीय विचार असू शकतो आणि म्हणून ठीक आहे, ती कार्यकर्त्याच्या भावना असतील, पण अद्यापर्यंत आमच्या महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भातली कुठली निर्णय झालेला नाही. लोकसभेवेळी देवेंद्र फडणवीसांनी मिशन बारामतीसाठी इंदापुरातून डाव टाकला होता. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये समेट घडवण्यासाठी सभाही घेतली. इंदापूर तालुक्यासह हर्षवर्धन पाटील यांचं पालकत्व स्वीकारतो अशीही ग्वाही दिली. मात्र आता प्रवीण माने शरद पवारांकडे परतताय, तर हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी आखल्याचं बोललं जातंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचं हे द्योतक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, इंदापूर.